चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा हा आपल्या भारतीयांचा नववर्ष दिवस मानला जातो. या नवीन वर्षाचे स्वागत अंगणात सडा, रांगोळी, गुढ्या, तोरणे, मंगल वाद्य वादन या पारंपरिक पद्धतीने आपण करतो. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पाडवा पहाट आयोजन समिती व विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने महालक्ष्मी हँडलूमच्या समोर भगतसिंग चौक पुलगाव येथे पहाटे 5 वाजता ते 9 वाजेपर्यंत सुरेल गीतांची मेहफिल रंगली. या कार्यक्रमाला पुलगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला गायक नागपूर भूषण पुरस्कार प्राप्त व सारेगमप कलाकार निरंजन बोबडे, मुंबईच्या सारेगमप कलाकार गायिका जयश्री करंबेडकर, प्रसिद्ध गायिका ऐश्वर्या शिंदे, पूजा टिकेकर तसेच गायकांचा संच व निवेदिका ज्योती भगत यांनी सादर केला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पुलगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक सोनवणे यांच्या हस्ते गुढीपूजन करण्यात आले व पाडवा पहाट आयोजन समितीचे अध्यक्ष बबन बरवड, प्रमुख पाहुणे सुरेश गणेशपुरे, विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप पांडे, प्रमुख पाहुण्या शोभा रामदास तळस, प्राध्यापक मदनकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्कार भारतीच्या ध्येयगीताने करण्यात आले. ध्येयगीत गाण्याकरिता कल्याणी भांडे, रिद्धी भांडे, सिद्धी भांडे, ऋतुजा देशमुख व तबला वादक संकेत बाबळे, हार्मोनियम वर्षा बाबळे यांचा संच सज्ज होता. मंचासमोर सुंदर देखणी रांगोळी सुभाष जगताप व गजेंद्र गाल पिल्लेवार यांनी साकारली होती. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अतिथींचे स्वागत करण्यात आले. सुरेल गीतांची मेहफिल सुरू झाली. निरंजन बोबडे यांच्या आवाजातून सूर निरागस हो गणपती या सुंदर गीताने सुरुवात करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात रसिकांना सुंदर गाण्याची मेजवानी मांडताना निवेदिका ज्योती भगत यांनी सुद्धा आपल्या शैलीतून रसिकांचा उत्साह द्विगुणित करीत होत्या. रसिकांच्या सुरेल गीतांच्या मेजवानीत गगन सदन तेजोमय, खेड मांडियाला वाळवंटी, माझे माहेर पंढरी, पुलगावची कन्या सारेगमप कलाकार कल्याणी भांडे हिने बाजेरे मुरलिया बाजे गीत सादर केले. त्यानंतर निरंजन बोबडे यांनी गोंधळ सादर केला. राधा चंद्रकांत पवार यांच्याकडून प्रसाद वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता पाडवा पहाट आयोजन समितीचे अध्यक्ष बबन बरवड, उपाध्यक्ष नूरसिंह जाधव, शीला कपले, सचिव गणेश इंगळे, सहसचिव हर्षल काळे, कोषाध्यक्ष राजेश देशपांडे, सभासद मंडळ विठ्ठल वानखेडे, रवी किरण भोजने, महादेव कंसे, संदीप बोरकुटे, प्रतिभा रायपुरे, मंदा तरंगे, विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप पांडे, व्यवस्थापक अतुल लोणकर, अरविंद हलमारे, विवेक वरकड, नंदू बोराटणे, ज्ञानेश्वर गोमासे यांनी सहकार्य केले. दीपाली काळे यांनी संचालन तर आभार विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका प्रज्ञा हनुमंते यांनी मानले. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.